अभिनेता वैभव तत्ववादीने आजवर अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. यासोबतच त्याची सगळ्यात जास्त गाजलेली भूमिका म्हणजेच बाजीराव मस्तानी या सिनेमातली चिमाजी अप्पा. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या सिनेमात त्यांनी अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांच्या सोबत स्क्रीन शेअर केली. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा दिग्दर्शक संजय लीला भंसाली आणि दीपिका पदुकोण यांच्या सोबतचा किस्सा वैभवने नुकताच रेडिओ मिरची मराठीशी बोलताना सांगितला. वैभव म्हणाला, संजय लीला भंसाली यांचं पूर्ण आयुष्य फिल्म मेकिंग आहे. म्हणजे मला आठवतं, आम्ही सगळे नाईट शूट करत होतो. 2 ते 2 शिफ्ट असायची. रात्री 2 आम्ही घरी जायचो. त्यानंतर मला कोणीतरी सांगितलं, सर एडिटिंगच्या रूम मध्ये गेले आहेत. त्या रूम मध्ये ते एडिटिंग बघतात. ते स्वतः खूप चांगले एडिटर आहेत. रात्री ते तिकडे जातात आणि दुसऱ्या दिवशी परत येतात. तो त्यांचा वर्तुळ सुरू होता. आणि जेवढं पण मी चित्रपट करताना पाहिलं तेव्हा सतत तेच चालायचं त्यांच्या डोक्यात. त्यांच्या बरोबर काम करायला मजा आली. मी एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर कधीच काम केलं नव्हतं, त्यामुळे इतके मोठे सेट वगैरे पहिल्यांदाच पाहिलं. म्हणजे 500 ज्युनियर आर्टिस्ट, 40-50 घोडे, 100 मशाली. त्यामुळे होतं कसं माहितीये का, भीती काय वाटायची. डायलॉग जर चुकला म्हणजे माझं असं वाक्य आहे की इथून पळत. आता ते पळत चुकलं तर सॉरी सॉरी म्हणल्यावर सगळं पुन्हा शूट करायला, परत ते 50 घोडे परत मागे पाठवा, त्या 500 लोकांना परत पाठवा. त्यामुळे एक वाक्य चुकलं तरी दडपण यायचं. तेव्हा मला दीपिका म्हणालेली, अरे असू दे, आपण पुन्हा करूया, हे पुन्हा घेऊया हा शॉट, तुला त्याचा विचार करायची गरज नाहीये, डोंट वरी. होतं असं. दीपिकाने दिलेल्या या धीरामुळे वैभवला तो सीन अगदी परफेक्ट करता आला. तुम्हाला वैभवने सांगितलेला हा किस्सा कसा वाटला आणि त्याने साकारलेली चिमाजी अप्पा ही भूमिका तुम्हाला अजूनही आठवतीये का, हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.